तिसरा टॉपिक धारा विद्युत धारा विद्युत या टॉपिकमध्ये विभव विभवांतर वाहक आणि विसम वाहक विद्युत रोध आणि ओहमचा नियम रोधांची जोडणी व परिणामी रोध या सर्व पॉईंट्सचा आपल्याला अभ्यास करायचा तर आज आपण नवीन तिसरा टॉपिक सुरू करणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकामधील विद्युत म्हणजेच करंट इलेक्ट्रिसिटी तर विद्यार्थ्यांनो करंट इलेक्ट्रिसिटी विद्युत धारा किंवा धारा विद्युत त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्व आहे तर आपल्या सभोवती आपल्याला प्रत्येक काम करण्यासाठी आज विजेची गरज असते तर विजेचे हे अनन्य साधारण महत्त्व याविषयी थोडक्यात माहिती आपल्याला या पॅरेग्राफमध्ये देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी लक्ष द्या आधुनिक जगात विजेचे अनन्य साधारण महत्त्व आहे दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी आपण विजेवर अवलंबून आहोत वीज नसताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी दवाखाने बँका कार्यालय व खाजगी संस्थांमध्ये जणित्र वापरून विजेसाठी पर्याय व्यवस्था केलेली असते तर विद्यार्थ्यांनो जसे आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा हे जशी आपली मूलभूत गरज आहे तसं दिवसेंदिवस वीजसुद्धा आपली मूलभूत गरज होत चाललेली आहे तर विजेशिवाय अशा अनेक गोष्टी आहे की वीज नसताना आपली आ, आपली खूप गैरसोय होते तर ही गो ही गैरसोय टाळण्यासाठी जी महत्त्वाची कार्यालये आहे जसे दवाखाना बँके महत्त्वाची कार्यालये आणि खाजगी संस्थांमध्ये विजेचा पर्यायी व्यवस्था करण्यासाठी जनरेटरचा उपयोग हा केला जातो विद्युत भट्ट्या इलेक्ट्रिक ओव्हन विद्युत चलित्रे म्हणजेच मोटार यांचे चलन आणि काही विशिष्ट उपकरणांच्या वापरासाठी सुद्धा उद्योगधंद्यांमध्ये विजेचा वापर हा केला जातो फ्रीज विद्युत ओव्हन मिक्सर पंखे धुलाई यंत्र निर्वता स्वच्छ यंत्र वॅक्युम व्हॅक्यूम क्लीनर रोटी मेकर या सर्व घरगुती साधनांनी आपली श्रमाची आणि वेळेची बचत झालेली आहे तर विद्यार्थ्यांनो ही सगळी उपकरणे जवळपास आज सर्वांच्या घरी उपलब्ध आहेत आणि ही सर्व उपकरणे आपल्या श्रमाची आणि त्याचबरोबर वेळेची बचत करण्यासाठी अत्यंत उपयोगाची आहे पण ही सर्व उपकरणे विजेवर चालतात तर या उपकरणांना चालवण्यासाठी विजेशिवाय दुसरा पर्याय नाही फक्त माणसेच नाही तर प्राणीसुद्धा विजेचा वापर करतात उदाहरणार्थ ईल हा मासा आपले भक्ष्य पकडण्यासाठी व स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विजेचा वापर करतो कडाडून पडणारी वीज ही नैसर्गिक विद्युत प्रवाहाचे उत्तम उदाहरण आहे ही वीज जर आपण साठून श साठवू शकलो तर आता हा झाला विजेविषयी थोडक्यात माहिती आणि विजेचा दैनंदिन जीवनात किती अनन्य साधारण महत्त्व आहे याबद्दल आपल्याला याबद्दल आपण समजून घेतले आता त्यानंतर पुढचा पॉईंट विद्युत निर्मितीसाठी धरणातील पाणी उंच पातळीवर सोडण्यात येते व गुरुत्वाकर्षणामुळे ते खालच्या पातळीवर पडते म्हणजेच आपल्याला माहितीच आहे की दोन बिंदूंमधील प्र पाण्याच्या प्रवाहाची दिशा त्या बिंदूंच्या पातळीवर अवलंबून असते तर विद्यार्थ्यांना ज्यावेळेस विद्युत निर्मिती केली जाते पाण्याच्या सहाय्याने त्यावेळेस धरणातील पाणी हे उंच पातळीवरून गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली ती खालच्या पातळीवर सोडण्यात येते म्हणजेच दोन बिंदूमधील पाण्याच्या प्रवाहाची दिशा त्या बिंदूंच्या पातळीवर अवलंबून असते हे नक्कीच आहे आता पुढचा जो भाग आहे विभव आणि विभवांतर पोटॅन्शियल अँड पोटॅन्शियल डिफरन्स आता करून पहा या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे साहित्य काय दोन प्लॅस्टिक बाटल्या रबरी नळी चिमटा आणि पाणी आकृती तीन पॉईंट एकमध्ये दाखविल्याप्रमाणे रचना करा आणि नंतर रबरी नळीचा चिमटा काढून टाका आता तुमची निरीक्षणे नोंदवा आता या ठिकाणी चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे दोन प्लॅस्टिकच्या बाटल्या आपण घेतलेल्या आहे या प्लॅस्टिकच्या बाटल्यांना दो एका रबरी नळीने या ठिकाणी फिक्स केलेला आहे जोडलेला आहे आणि हा रबरी नळीला एक चिमटा आपण या ठिकाणी फिक्स केलेला आहे दोन्ही बाटल्यांमध्ये आकृती दाखवल्याप्रमाणे समान लेवलमध्ये पाणी आपण या ठिकाणी भरून ठेवलेलं आहे तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण चिमटा उघडतो किंवा चिमटा आपण काढून टाकतो त्यावेळेस काय करतं हे आपल्याला या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे आता खाली प्रश्नांची उत्तरे द्या चिमटा काढल्यावर काय होतं तर चिमटा आहे तोपर्यंत हे आकृती दाखवल्याप्रमाणे ही जी प्लॅस्टिकची बॉटल ही थोडीशी उंच ठिकाणी ठेवलेली आहे आणि एक प्लॅस्टिकची बॉटल जमिनीवर ठेवलेली आहे तर चिमटा काढल्यामुळे काय होतं की पाणी हे उंच ठिकाणी ठेवलेल्या उंच पातळीवर ठेवलेल्या प्रवाहाकडून खाली ठेवलेल्या बॉटलकडे ती प्रवाहित होते पाण्याचा प्रवाह बंद होतो का आणि का हो तर पाण्याचा प्रवाह हा बंद होतो जोपर्यंत या दोन्ही बाटल्यांमध्ये पाण्याचं लेवल हे सारखं होत नाही आता या ठिकाणी पाहतोय आपण की या ठिकाणी लेवल हे सारखं झालं तोपर्यंत पाणी हे या वरच्या पातळीवर ठेवलेल्या बॉटलमधून खालच्या पातळीकडे हे वाहत जाते तर पाण्याचा प्रवाह अधिक काल सुरू राहावा यासाठी तुम्ही काय कराल जर चा पाण्याचा प्रवाह आपल्याला कंटिन्युअस पाहिजे असेल तर आपल्याला या वरती ठेवलेल्या बॉटलमध्ये कंटिन्युअस पाणी ओतावं लागेल पाण्याप्रमाणे विद्युत प्रभाराचा प्रवाह एक प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो तर विद्यार्थ्यांना जसं पाण्याचा प्रवाह हा पातळ्यांमध्ये असलेल्या फरकांमध्ये पाण्याच्या पातळ्यांमध्ये असलेल्या फरकामध्ये जसा अवलंबून असतो तसाच विद्युत प्रवाहसुद्धा विद्युत पातळीवर अवलंबून असतो आणि त्या विद्युत पातळीसच आपण काय म्हणतो विद्युत विभव म्हणजेच पोटॅन्शियल असे म्हणतो तर इथपर्यंत आपण आज विद्युत विभवपर्यंत अभ्यासलेले विद्युत विभवांतर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत